नमस्कार एमकेएन मध्ये मी रश्मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नेवासा मतदार संघात यंदा चांगली चुरस पाहायला मिळते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शंकर गडाख तर भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात सामना रंगतोय. दरम्यान एकंदरीतच या लढतीकडे जनता कशा पद्धतीने पाहते, जनतेचा कौल कोणाला आहे, या सगळ्याबाबत नेवासा मतदारसंघाच्या जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी कमलेश गायकवाड यांनी. पाहूया. नेवासा फाटा या परिसरात आलेलो आहोत आणि आपण येथील जनतेच्या मनामध्ये नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. थोड्याच वेळापूर्वी आपण नेवासा फाट्याच्या खालच्या चौकामध्ये होतो, परंतु त्या ठिकाणी भाजपची अशी परिस्थिती झालेली आहे की खोटं बोल पण रेटून बोल आणि पूर्णपणे त्याने जनतेचा कौल हा पूर्णपणे उधळून लावण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आपण आता तिथलं थांबून आपण या ठिकाणी राजमुद्रा या चौकात आलेलो आहोत. या ठिकाणी आपण काही व्यावसायिक आहेत, आपण त्यांना पण जाणून घेऊयात, व्यावसायिकाच्या पण भावना जाणून घेऊयात, नेमकं त्यांची काय इच्छा आहे. व नेवासा फाट्यावरचे काही व्यावसायिक आहेत राजमुद्रा चौकामधले, आपण त्यांना विचारूयात की नेमकी या ठिकाणी कोणाची हवा आहे, कोणाचं वातावरण चांगलं आहे. आमदार शंकरराव गडाख पाटील बॅट, कारण काय मागच्या आमदारांनी काय पाठपाण्याचं एवढं म्हणजे हे केलंच नाही, विषय घेतलाच नाही पाठपाण्याचा, शेतकऱ्याची फराल झाली पाठपाणीची. एकंदरीत तुमचं काय म्हणणं आहे शंकरराव गडाख? शंकरराव गडाख पाटीलच येणार यांचं म्हणणं आहे शंकरराव गडाखाची हवा या ठिकाणी आहे. आपण काय जरा पुढं जाऊयात, त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी खूप मोठी मंडळी बसलेली आहे. आपण तिकडं कॅमेरा फिरूया, तिकडं खूप मंडळी बसलेली आहे, आपण तिथे पण जाऊ आणि त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात की नेमकं कोणाची हवा या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी आलेलो आहोत, खूप मोठ्या प्रमाणात मुकिंदपूरचे ग्रामस्थ या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांना पण विचारूया नेमकी या ठिकाणी कसं वातावरण आहे, कोणाची हवा या ठिकाणी आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार. काय हवा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये सध्याला? आमच्या मतदारसंघात क्रांतिकारीची हवा आहे सध्या. का बरं क्रांतिकारीची हवा? क्रांतिकारी गेल्या 5 वर्षापासून आमच्या पाण्याचा पहिला प्रश्न, विम्याचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आता रस्त्यात सगळे आमदार करतात, त्याच्या रस्त्यात येवरूनच येतात, रस्त्याचा विषय नाही. पण मूळ खरा प्रश्न गेल्या वर्षाचा आमचा 5 वर्षाचा प्रश्न आहे. गेल्या वर्षात आमचे उभे पिकं जळले, घास जनावराला घाससुद्धा नाही, म्हणजे इतके हाल झाले आमचे शेतकऱ्याचे. विकास कामं किती? विकास कामं झाले, पण विकास कामं आज झालं का ते आमची ते मुकुंदपूरला एक रस्ता दिलेला आहे राम मंदिरा, तिथं एक महिना म्हणजे अगोदर एक महिना नुसती रोडवर अशी त्या रोडवर खडी टाकून ठेवली, गंज खडीचे गंज, आणि त्याच्यानंतर आता नुसतं हे करून ठेवलं आहे. म्हणजे आम्ही पहिले व्यवस्थित जात होतो, आता अजिबात आम्हाला चालतंसुद्धा येत नाही त्या रस्त्याने, जाता येत नाही. एक महिनाभर तर आमच्या गाड्या तिकडे गेल्या नाही, वहीवटीचा रस्ता असून ते त्यांनी बंद केला आहे. विकास कामे केले पण त्यांनी अशाच अडथळ्याची कामं काही विकास काय विकास केलेला नाही आहे, रस्ते केले परंतु पूर्ण अडथळ्याचे विकास कामं झालेले आहेत त्या ठिकाणी, असा यांचा आरोप आहे. गडाख साहेबाची बाळासाहेब मुरकुटे अजिबात कामं केलेली नाही, विकास कामं केले. तुमचं काय मत? क्रांतिकारी गडाख, शंकरराव गडाख. तुमचं काय म्हणणं? आमचा नेता शंकरराव गडाख. का बरं शंकरराव गडाख? हेच चांगले कामं करतात. मुरकुट्यांनी कामं केले नाहीत का तुमच्याकडे? मुरकुट्यांनी कामं केले नाही, त्यांनी आमच्या रस्त्याला टिकाव टाकला रस्ता करायचा, तर त्यांचा एक माणूस आला रस्ता इथून करायचा नाही, माझ्या दारातून करायचा, हे म्हणी करणार नाही, रस्ता बंद करा. त्यांनी रस्ता लगेच बंद केला आणि आमच्या गाव वस्तीवर जाणारा रस्ता डांबरी रोड होणार होता, त्यांनी बंद केला. त्याच्यामुळं आम्ही बाळासाहेब मुरकुट्याला निवडून येऊ देणार नाही. एकंदरीत बाळासाहेब मुरकुटे यांना निवडून येऊ देणार नाही अशी नागरिकांची भावना होती. आपल्यासोबत आणखीन एक दादा आहेत, आपण त्यांना पण विचारूयात की नेमकं नेवासा तालुक्यामध्ये सध्या काय वातावरण असं परिस्थिती झालेली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पाठपाणी असेल, या सगळ्या मुद्द्यांवर शंकरराव गडाखांनी अगदी हिरिरीनं भाग घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको करून स्वतः जेलमध्ये जाऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली. गोरगरिबांच्या त्यांच्या अडीअडचणी असतील, उद्योगधंदे असतील, यासाठी शंकरराव गडाख नेहमी अग्रेसर असतात आणि त्यामुळे या तालुक्याला गडाखसाहेब आणि घुले पाटील यांचा एक वारसा असलेला हा तालुका आहे. तर येणाऱ्या काळात गडाखसाहेबांना क्रांतिकारी पक्षातून बॅटच्या चिन्हावर जनता निवडून देईल असा हा आमचा सर्वांचा एक विश्वास आहे की त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांचा असणार आहे. या एकंदरीत जो बाळासाहेब मुरकुट्यांचा जो दावा आहे 1200 कोटी, तुमच्या नेवास तालुक्यामध्ये 1200 कोटीची विकास कामं झालीत? मला वाटत नाही 1200 कोटींची कामं कशी झाली असतील, पण मारुजी तळे रस्त्यावर 1 किलोमीटरचा रस्ता त्यांनी दिलेला आहे. तर आज 7 वर्षापूर्वी शंकरराव गडाखांनी एक डांबरीकरण रस्ता दिलेला आहे, तर आजही तुम्ही त्या रस्त्याची पाहणी करू शकता. तुम्ही मीडियावाले आहात,
तुम्ही तिथं जाऊन बघू शकता की 7 वर्षापूर्वी केलेला रस्ता आणि आता 1.5 महिन्यापूर्वी केलेला रस्ता, तर या दोन्हीची रस्त्याची जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर आजही त्या रस्त्याला गुडघे उडलेले, नवीन 1.5 महिन्यात झालेले रस्त्याला खड्डे पडलेले, ते तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता, ते मीडियापुढं समोर आणू शकता का 1200 कोटीचे कामं कसे झाले. त्या केलेल्या डांबरी रस्त्यावर साधं डांबराचं जे जो लेअर असतो तो लेअर पण व्यवस्थित त्यांनी दिलेला नाही, फक्त विकास दाखवायचा प्रयत्न केला. जसं ते बरेच मीडिया व्हायरल झालं आहे की तो त्यांना जो चष्मा घालावा लागेल, आता हा माझा चष्मा आहे स्वतःचा, मला तो BJP चष्मा विकत घ्यावा लागेल किंवा तो कुठंतरी भाड्याने बघावा लागेल. तो चष्मा घातल्यानंतर कदाचित ती 1200 कोटी असेल किंवा तो विकास असेल तो दिसायला लागेल. म्हणजे एकंदरीत 1200 कोटीचा जो विकास झालेला आहे, परंतु पूर्णपणे त्या 1200 कोटीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यांचा आहे, अनेक रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यांचा आहे. तर आपण यांच्याकडून नेवासा तालुक्यामधल्या आत्ता जाणकार लोकांकडून जाणून घेतलेलं आहे. आपण आता पुढच्या गावामध्ये देखील जाणार आहोत, पुढच्या ठिकाणी जाऊन आपण बघूयात नेमके तिथे किती विकास कामं झालेले आहेत. विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत नेवासा फाट्या या एरियामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत भाजपचे पण काही कार्यकर्ते आहेत, क्रांतिकारी पक्षाचे पण काही कार्यकर्ते आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकी या तालुक्यामध्ये कोणाची जास्त हवा आहे आणि या तालुक्यामध्ये कोण विजयी होणार आहे, या आपण थोडक्यात आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत काही भाजपचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूयात की नेमकं या तालुक्यामध्ये भाजपची काय परिस्थिती आहे. एकंदरीत नेवासा तालुक्यामध्ये भाजपची काय परिस्थिती आहे? एकदम उत्तम. काय वाटतं तुम्हाला? विनर तर निश्चितच आहे, लीडच्या अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? आता परिस्थिती जर आपण एकंदरीत पाहिली तर भाजपला या नेवासा तालुक्यात आता चान्स राहिलेलंच नाही आहे, कारण सगळे जी जनता आहेत ही आता पूर्णपणे उधळी गेलेली. आपण जर समजा घोडेगावची सभा पाहिली, कोकणाची सॉरी प्रवास संगमची सभा पाहिली, तर 10-10, 15-15 हजार लोक त्या सभेला असतात. मुख्यमंत्री सभा झाली त्याच्यात 5 हजार लोक, याच्यावर आपण चित्र समजू शकतो ना. चित्र आता हिरच स्पष्ट झाले, फक्त आता विषय लीडचा, लीड किती मिळतं आहे शंकरराव गाडकरांना, फक्त एवढाच विषय आता राहिलेला आहे. क्रांतिकारी पक्षाचा जर विचार जर केला तर माजी आमदार शंकरराव गडाख साहेब यांनी आपल्या 18 ज्यावेळेस आपल्या 18 TMC धरण भरलं त्यावेळेस भरण्याचं नियोजन अगदी चांगल्या उत्तम प्रमाणाने केलेलं आहे. 4 रोटेशन दिले आणि आता जर पाहिलं पाण्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे, पाणी शेतकऱ्याला पोहोचलं नसल्यामुळे तर संपूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं मला तरी असं वाटतं आता हे संपूर्ण भाजपचं जे लोकसंख्या आहे ही उधळलेली आहे आणि जवळजवळ 30-40 हजाराने शंकरराव गडाख विजयी होतील ही अशी मला खात्री आहे. म्हणून एक वडा पावचा स्टॉल आहे, आतमध्ये भरपूर ग्रामस्थ लोक प्रवास करणारे बसलेले आहेत. आपण त्यांना पण विचारून घेऊयात की नेमकं नेवासा तालुक्यामध्ये सध्या काय वातावरण आहे. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, बघूयात नेमके त्यांची काय इच्छा आहे. सकाळी वडापावर ताव मारायचं काम चालू आहे त्यांचं. एकंदरीत काय अधिकारीचं हे आणि गडाख साहेब आमदार झालेच पाहिजे. हा बाळासाहेब मुरकुटे का? बाळासाहेब मुरकुटे साहेब गेल्या 5 वर्षात काहीच विकास नाही केला. 1200 कोटी आणले, कधी 1800 म्हणतील, कधी 1200 म्हणतील, कधी 1600 म्हणतील, नेमकी त्यांना त्यांचं हे आहे का ना. जे एकंदरीत 1200 कोटी 1600 1800 कोटीचा मेळ कुठंच बसत नाही असा त्यांचा आरोप आहे. तुमची काय काय कोण आमदार होणार आहे? शंकरराव गडाख. का बरं? त्यांची गरज आहे आम्हाला. काय गरज आहे? पाण्यासाठी. आमदारांनी काही कामं केली नाही? त्यांनी काही नाही कामं केली. कोणते आमदार व्हावं वाटतं तुम्हाला? शंकरराव गडाख. तुम्हाला? शंकरराव गडाख आमदार व्हावं. एकंदरीत शंकरराव गडाखांचीच आवाज सध्या नेवासा तालुक्यात पाहायला मिळतोय. आपल्यासोबत आणखीन कार्यकर्ते आपण त्यांना पण विचारतो. तुमची काय इच्छा आहे? शंकरराव गडाखच आमदार व्हा अशी आमची इच्छा आहे. का बरं शंकरराव गडाख? कारण ते आले तरच तिथला नेवासा तालुक्याचा विकास होऊ शकतो, तसा विकास होऊ शकत नाही. का बरं? 1200 कोटी आले ना तुमच्या तालुक्याला? 1200 कोटी येऊन ते जर आमची काही कामच नाही त्या तालुक्यात, 1200 कोटी येऊन त्याचा उपयोग काय? 1200 कोटी कुठं तुम्ही विचारलं नाही का लोकप्रतिनिधींना? त्यांना विचारलं ना, आता त्यांना विचारायचं त्यांचं दिसून येतं, त्यांचं 5 कोटीचा बंगला जे गाड्या बिड्या नवीन नवीन सगळं दिसून येऊ राहिले ना. इकडे रस्ते फक्त रस्तेच केले, इकडे पाहण्यासाठी काहीच नाही. एकंदरीत 1200 कोटीमध्ये विद्यमान आमदाराचा बंगला इथल्या मतदारांच्या डोळ्यापुढे जास्त फिरतोय. आपल्यासोबत बक्कू पिंपळगाव ठिकाणचे एक वृद्ध नागरिक आहेत, आजी आहेत, आपण त्यांना विचारूयात नेमकं त्यांची काय इच्छा. आजी कोण आमदार व्हायला पाहिजे? शंकरराव गडाख. का बरं? डोल चालू आहे का तुम्हाला? हा. कोणी केला चालू? त्यांनाच केला. कोणी? ते गडाखनं. अच्छा अच्छा, म्हणजे गडाख साहेबांनी डोलचं काम केलं, मुरकुटे साहेबांनी नाही केलं. आता जे सांगितलं ते ज्यांनी केलं त्याचंच नाव घेतो माणूस, दुसऱ्याचं कसं काय घेऊ. त्यांनी डॉलाचं काम केलं, आजीचं देखील पूर्ण पाठिंबा गडाख साहेबांनाच आहे. चला तर दुसरीकडे आणखी ठिकाणी आपण जाणून घेऊयात.
सध्या कोणाची हवा आहे, कोणाची चर्चा जास्त आहे हे आपण जनतेकडून पण जाणून घेतलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याकडून पण जाणून घेतलेलं आहे. परंतु आता आपण आलेलो आहोत एका ग्रामीण भागामध्ये, बोकुपिंपळगाव असं या गावाचं बोकुपिंपळगावमध्ये आपण जाऊ. येथील देखील मतदारांची आपण काय इच्छा आहे ते जाणून घेऊ. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर हा बोकुपिंपळ आहे, घन आहे, हा खूप याला खूप याच्यामध्ये मतदार जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या गटाकडे देखील दोन्ही पक्षाचं लक्ष लागून आहे. आपण येथे देखील जाणून घेऊयात की या भागातील लोकांच्या भावना काय आहे. यामधील ज्येष्ठ मतदार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूयात. बाबा काय वातावरण आहे तुमच्या गावात? आमच्या गावात गडाख साहेबाचं वातावरण. का बरं गडाख साहेबांचं? आणि त्यांनी पूर्वी कामं केली आहेत आणि पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत त्यांचं चांगलं आहे. पाणी शेतकऱ्याला पाणी आणून द्यायचं पाटाचं याच्या त्याच्यात, त्याच्यामुळं बहुतेक लोकांचं मत गडाखांकडे. तुमच्या कसं कामं झालेत का या 5 वर्षामध्ये? या 5 वर्षात झालेत, पण आमच्या स्वतःच्या गावात नाही झाले. स्वतःच्या गावात काहीच नाही, आमचे रस्ते नाही, काही नाही, काही नाही. बाळासाहेब मुरकुट्यांनी इकडे काहीच काम केलं नाही, काम बाकीकडे केलं, पण आमच्या गावात नाही काही केलं. आमच्या गावात काहीच कुठलंच काम नाही त्यांचं. तुमच्या गावात एकंदरीत काय वातावरण आहे? आमच्या गावात बहुतेक गडाख साहेबाचंच वातावरण. आपल्यासोबत आणखीन एक बाबा आहेत, त्यांना विचारा. बाबा कोणाची हवा आहे सध्या इथं तुमच्या गावामध्ये? गडाख साहेबाची. आम्हाला शेड दिला, हा शेड दिला, देवीची सोय केली भावतीने. नाही. आता दुसरी काय भावना राहायची भाऊ? आमची एवढी सोय केली, देवाची केली, आमची सोय केली, डोळ्याचं काम केलं. गडाख साहेबांनीच केलं. एकंदरीत पूर्ण वृद्ध लोकांचे, जाणकार लोकांचे गडाख साहेबांना या भागामध्ये पसंती असल्याचं आपल्याला दिसत आहे. आणखीन देखील आपण काही ठिकाणी जाऊन आणखीन लोकांकडून पण जाणून घेऊयात. बकुपिंपळगाव या ठिकाणी आपण एकलव्य मित्रमंडळ आणि मागासवर्गीय समाज या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपल्या सगळं काही तरुण पण आहेत, एक वृद्ध बाबा पण आहेत, त्यांना पण विचारूयात नेमके ह्या गावामध्ये काय हवा चालू आहे, कोणाचं वातावरण चांगलं चालू आहे. एकंदरीत वातावरण इकडं चांगलं आहे. गडाखचं वाटतंय. का बरं? शेड दिलेलं आहे. कधी दिलं? हे आता 2-1 महिने झाले असे. नाही, 2 महिने झाले. हा. आणि विद्यमान आमदाराने? त्यांनी काहीच नाही घेतलं होतं. त्यांनी त्यांनी दिलं. काय म्हणणं तुमचं? त्यांना शेडचा प्रस्ताव दिलता त्यांनी, पण त्यांनी नाही दिलं. काय म्हणलं? शंकरराव गडाख. का बरं? कारण ते गरिबांना खूप साथ देतात आणि समजून पण घेतात गरिबाच्या भावना हे असं. आम्ही त्या आमदार बाळासाहेब मुरकुट्यांकडं हे शेडचं प्रश्न घेऊन गेलो, पण त्यांनी म्हणजे जागा तुमच्या नावावर नाही असं नाही तसं नाही करून ते आम्हाला नाही दिलं. पण आम्ही निस शंकरराव गडाखडं गेलो, त्यांना निस सांगितलं आम्हाला देवीसाठी असं असं लागतं. त्यांनी काही नाही करता डायरेक्ट आम्हाला शेड दिलं इथं. त्याच्यामुळं आमचं पण नेता फक्त शंकरराव गडाखचे. विद्यमान आमदाराने ह्या ठिकाणी हे जे शेड आपण बघतो जिथं उभं आहोत हे शेडचा प्रस्ताव घेऊन ते गेले होते. परंतु विद्यमान आमदारांनी सांगितलं की ही जागा नावावर नाही, त्यामुळं तुम्हाला हे शेड इथे देता येत नाही. परंतु हेच इथले तरुण कार्यकर्ते शंकरराव गडाख यांच्याकडे गेले होते आणि शंकरराव गडाखांनी या जागेवर एक असं मस्तपैकी पत्र्याचं शेड या इथेल लोकांसाठी दिलेलं आहे. म्हणून यांचं म्हणणं आहे की शंकरराव गडाखच आमदार व्हावं. सोबत एक ताई आहेत, आपण बकुपिंपळगाव त्यांना विचारूया. ताई कोणाची हवा आहे तुमच्या गावात? शंकरराव गडाख. का बरं? त्यांनी भरपूर कामं केली आणि सगळ्या गावाची इच्छा आहे त्यांचंच हो म्हणून. एकंदरीत सी इच्छा आहे शंकरराव गडाख. चला आपण आणखीन दुसरी कोण जाणून घेऊयात नेमकं काय वातावरण आहे. आजी बसलेले आहेत, आजीला विचारू आपण. गावाचं दळण चालू आहे, नेमकं आजीच्या भावना काय आहेत? आजी काय वाटते तुम्हाला? गडाखच पाहिजे ना आम्हाला, शंकरराव गडाख पाहिजे. या कामं केली, आमची सुधारणा केली शंकरराव गडाखांनी. सगळ्या गावात आहे का भाऊ? एवढे बारकले पोरं सुद्धा म्हणते ती फेरी आली तर आम्हाला माता नाही म्हणते. घरात बसा तुम्ही, फुटू जाते तुमचे. आपण इकडे माणसं आहेत. सारेच लेकरं सुद्धा तेच म्हणतात आमचे. ती गाडी जर आली तर पोरं पळत नाहीत. ही गाडी आली तर तेच कागद यायला पळत आहेत. आता ते मला ते नाव नाही येत रे भाऊ त्यांचे. गडाख साहेबाची गाडी आली का? गडाख साहेबाची गाडी आली का? आमचे बारकाले पोरं सुद्धा लय पळत आहेत. मग ते तिथे यायला आणि ती दुसरी गाडी आली जाऊन द्या वाजत आहे टुंगटुंग. फाट्यावर आपण सध्या आलेलो आहोत राजमुद्रा चौका या ठिकाणी, चौकात या ठिकाणी. या ठिकाणी एक बाबा खूप निवांत बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं की नेवास तालुक्यामध्ये कोणाची हवा आहे, कोणाला वातावरण चांगलं आहे. आपण जनतेचं मत घेऊयात आता या बाबांना विचारूयात. मस्तपैकी सकाळच्या निवांत ते असे बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी पण चर्चा करूयात. काका एकंदरीत नेवासा तालुक्यामध्ये सध्या काय वातावरण? सध्या
भाजप सरकारने एवढी फसवणूक केली शेतकऱ्यांची आणि जी जनतेची, त्याच्यामुळं शंकरराव गडाखांच्या पाठीमागं तालुका उभा राहिलेला आहे. जे एक काकाचं पण म्हणणं असं आहे की शंकरराव गडाखांची हवा या नेवासा तालुक्यामध्ये आहे. आपण आणखीन शेजारी जाऊयात, एक वडापावचं दुकान आहे, भरपूर गर्दी आहे, तिथं आणून घेऊयात की नेमकं तिथली काय परिस्थिती आहे ते. एकंदरीत नेवास तालुक्यात काय हवा आहे, कोणाची हवा आहे? नेवास तालुक्यात एकांतकारीची हवा नाही, आवाजच चांगला चालू आहे. पहिल्यापासून त्यांचं काम चांगलं आहे, लोकांच्या संपर्कात आणून लोकांचे सर्वसामान्यचे प्रश्न सोडतात, त्याच्यामुळे क्रांतिकारीचं वार सध्या चांगलं आहे. नेवास तालुक्याचे पण कोण उमेदवार नाव काय त्यांचं? शंकरराव गडाखपटणे. शंकरराव गडाख हो या तिथलं पण विचारून घ्यावा थोडंसं. आपल्यासोबत नेवास तालुक्यातील काही मतदार आहेत, आपण त्यांना विचारूयात नेमके नेवास तालुक्याची त्यांच्या गावाची काय परिस्थिती आहे. एकंदरीत तुमच्या गावामध्ये काही विकास कामं झाली आहेत आतापर्यंत? आत्तापर्यंत एकंदरीत आमच्या गावात कुठल्याही प्रकारचं विकासाचं काम झालेलं नाही आहे. बाळासाहेब गोटेंनी कुठलंही काम केलं नाही, फक्त आश्वासनं दिली. रस्त्याचं आश्वासन दिलं तो झाला नाही, आणि परत वरून गावात सभामंडपचं आश्वासन दिलं ते झालं नाही. प्लस वरून त्याच्यात त्यांनी निवडणुकीच्या काळात फ्लॅक्स बोर्ड तयार केले, त्याच्यावर त्यांनी काय जे कामं केले म्हणून ते बोर्डवर दाखवले, फक्त केले नाही अक्षरशः त्यांनी. ॲक्च्युली काहीच नाही, फक्त बोर्डवर दाखवले एवढंच केलं त्यांनी. आणि आज आता गडाखसाहेबांचे जे गडाखसाहेब आहेत शंकरराव गडाख यांनी आजच्या तात्पुरत्या स्वरूपात पावसा पाण्याच्या आम्हाला राहणं जाणाऱ्याला त्रास होतो रस्त्याला, त्याला कमीत कमी आज मुरुम टाकून देऊ राहिले, ते खड्डे वगैरे मुरुम भरून हे काम करू राहिले, का भविष्यात आपण आमदार पूर्ण हे पक्के रस्ते करू. हे असं त्यांनी. तुमच्या गावात काय वातावरण? एकंदरीत आपलं शंकरराव गडाखसाहेबांचं वातावरण जास्त आहे आमच्या गावात. 80-85% मतदान होईल त्यांना. शंकरराव तुम्हाला? शंकरराव गडाख, कारण त्यांचे जी कामाची पद्धत आहे आणि त्यांनी जी का मागं केलं हे ॲक्च्युली त्यांनी आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्याचा प्रॉब्लेम तात्पुरतं कवा आहे ना स्वरूपात चालू करून दिला, जेणेकरून आज ते जाऊ शकतात शेतामध्ये किंवा जनावराला चारा वगैरे आणू शकतात. तुम्ही कामं घेऊन गेलते का बाळासाहेब मुरकुट्यांकडे? कधी गेले होते? गेले होते, आले होते इथे, ते हे करू ते करू आश्वासन आहेत. तुम्ही परत विचारलं नाही त्यांना आश्वासन दिले कामाचं काय? परत विचारायचं का सर? विचारायचं ना, लोकप्रतिनिधी ते त्यांना विचारायला पाहिजे ना. तुम्ही भेटायला बी पाहिजे ना. त्यांनी जनता दरबार अगोदर जनता दरबार चालू केला, जनता दरबारात त्यांनी 2-3 वेळेस जनता दरबार केला, जनता दरबार नंतर बंद केला, मग जनतेने जाऊन कुठं भेटायचं त्यांना? का बरं, ते तर मग सर्वसामान्याचं नेतृत्व बोललं जातं, स्वतः जय हरी आमदार आहेत ते, मग असं नेमकं काय झालं? आता नुसतं जय हरी आमदार आहे सर्वसामान्य नेतृत्व बोललं जातं हे तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण जनतेला विकास कामं महत्त्वाचे ना याच्यात. विकास कामं महत्त्वाचे, विकास कामाचं आश्वासन दिलं पण पूर्ण केलं नाही, आणि कुठल्या याने आपण त्यांच्याकडे परत पाठीमागं विचारपूस करायला जायची? ते तर म्हणतात 1200 कोटी रुपये तुमच्या नेवासा तालुक्यासाठी आणलेले. तुमच्या गावामध्ये किती निधी आला आहे? आता आमच्या गावात 1 रुपया निधी आला नाही. साधं त्यांच्या गावात पाणी फिल्टर प्लांट आला नाही, दुसरी गोष्ट रस्ता मंजूर केला म्हणतात पण मिळाला नाही, सभामंडप मंजूर केला पण मिळाला नाही, नुसता बोर्डवर आहे. एकंदरीत यांचं म्हणणं असं आहे की आमच्या गावात फक्त बोर्डवर लावले, हे कामं मंजूर केले, ते कामं मंजूर केले, पण प्रत्यक्षामध्ये येथे कुठलंच काम झालेलं नाही, असं येथील बकुपिंपळगाव या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. येणारा काळच ठरवेल की नेमकं या नेवासा तालुक्याचा आमदार कोण असेल. आहोत आणि ह्या गाव राजकीयदृष्ट्या जर म्हटलं तर हाजीव गट आहे, हा खूप मोठा मतदारसंघ या मतदाराची लोकसंख्या या ठिकाणी आहे. आणि ह्या बकुपिंपळगाव भागामध्ये आजी आणि माजी आमदार या दोघांचं देखील लक्ष या ठिकाणी जास्त आहे. आपण या गावातील जनतेकडून जाणून घेऊयात की नेमकं या गावातील जनतेचं काय म्हणणं आहे. बाबा आहेत, आपण त्यांना पण विचारूयात की नेमकं या तालुक्यामध्ये किंवा यांच्या गावामध्ये हवा कोणाची, तुमच्या बक्कू पिंपळगाव ह्या भागामध्ये कोणाची हवा आहे? आम्हाला गडाखसाहेबची हवा वाटतं. असं बक्कू पिंपळगाव हा का बरं गडाखसाहेब? कारण की ते काम करते जनतेचं, गोरगरीबाचं काम करते, जाणीव आहे त्यांना. आणि बाळासाहेब मुरकुट्यांनी काहीच केलं नाही, ते नाही केल्याबद्दल नाही, परत कसं आहे म्हणजे लोक कसं आहे म्हणणे बाबा, जुन्या अनुभवी आहे बाबा, व्यक्ती आहे बाबा, असं त्यांचं म्हणणं बाबा जनतेचं. असं म्हणजे बाबाचं म्हणणं असं आहे की शंकरराव गडाख हे जुने आहेत आणि अनुभवी आहेत, म्हणून त्यांना मतदान करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखीन दुसरे पण काका आहेत, त्यांना पण विचारूयात तुमचं काय म्हणणं आहे. आमचं तेच म्हणणं आहे, शंकररावच पाहिजे आम्हाला. शंकरराव काय? शंकरराव मुरकुट्यानं कामच नाही केलं आमचं काही. ते तर म्हणतात मस्त कामं केले, ते म्हणत असतील, ते पाट्या लावले ते उपसून फेकून द्या म्हणा त्यांना, म्हणा येऊन इथं एक खडीचा गण टाकून दिला झाला रोड, असं कुठं कामं करीत असते का? याच आमचं वरपर्यंत जरी गेलं तरी आम्ही काय जे आहे ते आमचं करणार.
व्यवस्थित फक्त पाट्या लावल्यात असं यांचं म्हणणं आहे म्हणजे हा काम केलं नाही पाट्या लावले असं यांचं म्हणणं आहे फक्त तुमचं काय म्हणणं आहे शंकरराव गडाख का बरं शंकरराव दूरदृष्टी नेता आहे पूर्ण तालुक्याचं पाटपाण्याची सुविधा लाईटची सुविधा सर्व सुविधा मानणार माणूस आहे सर्व समावेशक माणूस सर्वांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे शंकरराव गडाख असं यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत आपण त्यांना पण विचारूयात नेमकी गावची परिस्थिती एकंदरीत कशी आहे आमच्या गावात आमदार झाल्यापासून ते कधीही गावात येत नाहीत आणि फोनवर कोणी बोलतं पण आमच्या गावाला फार शंकररावची फार जरुरी आहे आणि हे जुनं नेतृत्व आहे त्यांनी फार चांगले कामं केलेले आहेत पहिले पण पाटपाण्याच्या संदर्भात असू गावाच्या लेवलला कोणत्याही असू आजही आमच्या गावात फार शंकररावची फार जरुरी आहे या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदार तुमच्या गावामध्ये किती वेळा आलेले काय दोन तीन वेळेस आले येऊन काही विकास काम काय नाही काय निस्त्या पाट्या लावल्या ग्रामपंचायतीचे जे बोर्ड होते ग्रामपंचायतीचं कोणचंही काम झालेलं नाही पण 50,000 रुपये आमच्या गावावर टाकलेले आहेत हे काम होईल निश्चय उद्घाटन केल्यावर काम होत असतं का एकही काम झालेलं नाही म्हणजे एकंदरीत सरपंचाचं म्हणणं असं आहे की या गावामध्ये एकही विकास कामं झालेली नाहीत फक्त येऊन त्यांनी बोर्ड लावले फ्लेक्स लावलेले आहेत आश्वासनं दिलेले आहेत परंतु त्यांनी काम केलेले नाही जे 50,000 रुपये त्यांचा असा आरोप आहे की जे 50,000 रुपये आमच्या गावावर टाकलेत ते 50,000 काम येथे झालेलं नाही आहे सध्याला आहोत आणि असा फाट्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचे खूप मोठे मैफिली इथं बसलेली आहे हॉटेल अभिषेक या ठिकाणी नेमकं आपण चला त्यांच्याशी पण बोलूयात त्यांच्या काय भावना आहेत त्यांचं काय आहे ते विचारून घेऊयात आपल्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत आपण विचारूयात त्यांना नेमकं विकास कामं काय झालेत काय नाही झालेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं चांगल्या पद्धतीने प्रचार चांगला जोरात चालू दिसतो आहे भाजपचा प्रत्येकजणाच्या गळ्यामध्ये भाजपचं आहे आपण बघू शकता मंगेशजी त्या जरा दाखवा जरा भाजपचा प्रचार खूप तेजीत चालू दिसतो इथं आपण विचारूयात इथं एक भाजपचे कार्यकर्ते त्यांना विचारूया एकंदरीत भाजपचं वातावरण कसं वाटतं तालुक्याला भाजपचं वातावरण तर सध्या खूप चांगलं आहे भाजपची जी हवा आपण बोलतो ती हवा नाही शाश्वत हवा आहे आणि विषय असा आहे की आमदार बाळासाहेब मुरकडे 2019 100% विजयी होतील त्याचं कारणही असं आहे की बाळासाहेबांनी केलेला हा विकास पण विकास विरोधकांना बघायला त्याला डोळेसभूत दृष्टी लागते विकास काय तसा दिसत नाही त्याला विकासाची दृष्टी लागते दुसरा विषय असा आहे की पाणीदार म्हणून जसं काही कुणीतरी आपलं एक स्वतःचं वावटं तयार करतं आहे पण पाणीदार हा विषय असा आहे की त्यांच्या काळामध्ये किती ऊस पिकला आणि बाळासाहेब मुरकुटे आमदार झाल्यानंतर याची आकडेवारी जर काढली तर त्याच्यामध्ये नक्कीच बाळासाहेब मुरकुटे आमदार झाल्यानंतर ऊसाचं क्षेत्र हे वाढलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या त्याच्यामुळे पाण्याचा विषय नाही दुसरा एक विषय असा आहे की बाळासाहेब मुरकुटेंबद्दल सर्वसामान्याला एक आदर आहे एक आस्था आहे बाळासाहेब मुरकुटे हे नेतृत्व सर्वसामान्य गोरगरिबाचं सर्वसामान्यांचं एक नेतृत्व आहे आधार सर्वसामान्याचं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब मुरकुटे असं एकंदरीत त्यांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत आणखीन भाजपचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांना पण विचारूयात की एकंदरीत भाजपचे काय वातावरण आहे काय परिस्थिती आहे भाजपचं वातावरण एकदम चांगलं आहे आणि बाळासाहेब मुरकुटे 100% निवडून येतील परंतु विरोधकाकडून जो आरोप केलेला जातो 1200 कोटीचा ते 1200 कोटीचा निधी संदर्भात तुम्ही काय सांगता शाश्वत किती भाजपचा निधी किती आलेला 1200 कोटी आलेला आहे 1200 कोटीचा जे आरोप करतायत विरोधक तुमच्यावर तुमच्या आमदारावर तुमच्या भाजप पक्षावर या 1200 कोटी संदर्भात नेमकं काय झालं नेमकं सांगा त्यांना विचार लागेल असं आता तुम्ही काय विकास केला तुम्ही सांगा ना रोडचे काम समाज मंदिर पाणी बंधारे वगैरे सगळे रोडचे काम आरोग्य बंधारे फळ्या वगैरे जयंती शिवार बंधाऱ्याच्या फळ्या संदर्भात तर खूप आरोप झालेले आहेत त्या संदर्भात बंधाऱ्या कालच आमच्या एका कार्यकर्त्यांनी प्रस्तुती केलेली आहे बंधाऱ्याच्या फळ्या स्वतः सरकारचे लोक येऊन त्यांनी बसून गेलेले फक्त आमच्या आमदारांनी मागणी केली होती आम्हाला एवढ्या फळ्या पाहिजेन ते लोक आले ते फळ्या त्यांनी बसून गेले उरलेले त्या घेऊन गेले त्याच्याबद्दल कुठलाही निधी आला नव्हता हे फक्त आम्ही मागणी केली म्हणून त्यांनी ते येऊन बसून गेले त्याच्यामुळे समोरच्याकडे पाहि बोलण्यासाठी काहीच नाही आहे म्हणून ते एकंदरीत समोरच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही आहे म्हणून ते असं बोलतात असं त्यांचा आरोप आहे आपल्यासोबत अजून एक ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना पण विचार वातावरण भाजपचं तालुक्यामध्ये अगदी व्यवस्थित आहे पण भाजपचे सरकारने आल्याच आमचा मराठा आरक्षण केलं त्याचे मुख्यमंत्रीचे आम्ही अभिनंदन केले आणि सगळे आपले मराठा आमदार एकत्र झाले त्यामुळं आमचा एकूण आत्तापर्यंत 46 आमचे बळी गेले 46 तोपर्यंत यांनी काय पाहिलंच नव्हतं आमच्याकडं पण 46 ज्यावेळेस गेले ते भाजप सरकारने गेले भाजप सरकार आम्ही दोष देत नाही भाजपनेच 46 जे गेले ते आत्तापर्यंत राष्ट्रवादी त्यांचं सरकार होतं दुसऱ्याचं
विरोधक सरकार ज्यावेळेस असताना तोपर्यंत त्यांनी डोळे झाकपणा केला आणि भाजपचं सरकार आले आलेच आमचं मराठा आरक्षण केलं. एकंदरीत भाजप आल्यानंतर मराठा आरक्षण मंजूर झाल्याचं असं त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्यासोबत शिवसेनेचे पण काही पदाधिकारी त्यांना पण विचारा काय एकंदरीत काय सांगा. न्यावाशा तालुक्यामध्ये आमदार बाळासाहेब मुरगुडेंची हवा आहे, कारण आमच्या गावामध्ये 25 वर्षापासून ग्रामपंचायत क्रांतिकारी पक्ष ताबीत आहे. मात्र मला त्यांचा एकच प्रश्न विचारायचा की न्यावासा पाटरा मक्तपूर जास्त यांनी फक्त कागदपत्रे ठेवला, आमच्या आमदार साहेबांनी यासाठी 1.5 कमी 1 कोटी रुपये निधी दिला आहे आणि गावामध्ये 35 लाख असा मंडप दिले तीन, एवढंच आमची मागणी फक्त मुरकुडे साहेबच. एकंदरीत यांचं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे भाजपचेच आमदार यावेळेस निवडून येणार आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही जेते पक्षाचं म्हणतात का आमचेच आमदार निवडणार आहे, परंतु आता आपण आज सामान्य जनतेमध्ये जाणार आहोत, खेडोपाडी जाणार आहोत, तिथल्या नेमकं लोकांचं जनतेचं काय म्हणणं आहे ते आपण यावेळेस बघूयात. चला आपल्यासोबत घोडेगावच्या बाजारमध्ये आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत एक आजी आहे, आजीला पण विचारूयात आपण नेमकं काय वातावरण आहे. आजी कुठल्या तुम्ही? मी कागेची. काय वातावरण आहे? वातावरण शंकर गडकचं आहे. का बरं? मग त्याच आहे मा पक्ष आमचा त्योच आहे लेख आहे मा शंकर गडक लेख आहे का? आणि बाळासाहेब मुरकुटे नाहीत गेले तिकडे जाऊन त्याला कमून त्याचं मी बघितलं ते कोणाच्या बायला दर्शन घेतो पाय पडत त्याच्या त्याला कोण देतं मग असं कसं त्यांनी विकास केला ना आजी इकडं जाम दे करून दे तो काय त्याचं कोण घेऊन बसलं मा शंकर गडकला दिस. आपल्यासोबत एक बाबा आहेत त्यांना पण विचारूयात, ते पण त्यांचं काही वस्तू या ठिकाणी घेऊन बसलेल्या आहेत विकण्यासाठी. झापवाडीमध्ये काय हवं शंकररावजी? हां बाळासाहेब का बरं नको? काय तू आजी असेन आम्हाला काय माहिती का नको नको. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांना पण विचारूयात नेमकं कोणाची हवं आहे. इथं विधानसभेमध्ये कोणाची हवं आहे? इथं शंकरराव गडाख आहे. का बरं शंकरराव गडाख? त्यांचा पाण्याचा प्रश्न मुरकुटेंनी काय सॉल्व केलाच नाही, पाण्याचं लय अवघड झालेलं आहे, पाट पाण्याला पाणी येतच नाही सध्या. विकास कामं झाली नाही का तुमच्या भागात? नाही नाही विकास कामं काहीच झाले नाही इकडे, नाही झालेच नाही काय ते निश्चित हे केलं ते केलं म्हणतात आणि काहीच कामं नाही. शंकरराव गडाख. शंकरराव गडाखांची आवाज. हां काय पाट पाण्याचे प्रश्न करता त्यांना निवडून देणं गरजेचं आहे. बाळासाहेब मुरकुटे साहेबांनी विकास कामं किती केलेत? दादा त्याचं काय एवढं आमच्याकडे आमच्या भागात काही विकास कामं नाही झाल्यामुळं आमच्या भागात विकास कामच नाही झाले. कोणता भाग आहे तुमचा? रास्तापूर. कोणाची हवं आहे तुमच्याकडे? शंकरराव गडाखची. कुठले तुम्ही? चांदा. बाळासाहेब मुरकुटे का बरं नको? काय आता जनतेचं नाकार आहे त्यामुळं नको म्हणून राहिले ते. एकंदरीत कोणाची हवं आहे तुमच्याकडे? आमच्याकडे गडाखांची हवं आहे. कुठले तुम्ही? सोने. सोनेचे आहेत. गडाख का बरं? पहिल्यापासून आमचं जे वर्चस्व आहे तेच आम्हाला पाहिजे, म्हणजे आमचा ते पायाभूत अधिकार म्हणजे पायाचे आमच्या गावाचं म्हटलं तरी काय अडचण. कोणाची हवं आहे तुमच्याकडे? शंकरराव गडाख बॅट इथलेच आम्ही घोडेगावची. फक्त बॅटच. आपल्यासोबत प्रवार संघामधील एक डॉक्टर आहेत, त्यांचं हॉस्पिटल या ठिकाणी आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक गावातून खेड्यापाड्यातून पेशंट लोक येतात, आपण त्यांना पण जाणून घ्यावं कारण त्यांना चांगलं माहिती असेल नेमकं नेवास तालुक्यामध्ये काय वातावरण येतं काय वाटतं तुम्हाला काय हवं आहे कोणाच्या हवं आहे. एकंदरीत बघितलं तर मागच्या वेळेसच्या इलेक्शनपेक्षा सध्याच्या इलेक्शनमध्ये यंदा जरा गडाख्यांचं पारडं जड वाटतं. त्याचं कारण असं मागच्या इलेक्शनमध्ये लोकांचं म्हणणं असं होतं का गडाख ग्राउंड लेवलला नाही आहे, ह्यावेळेस गडाख भरपूर सगळं कुटुंब ग्राउंड लेवलला बाहेर पडलं त्यामुळे जनमानसामध्ये थोडासा बदल अपेक्षित वाटतो आहे. एकंदर आणि प्रचारसभांमध्ये मुरकुटे साहेबांच्या बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत पोच झाल्यामुळे थोडासा ड्रॉबॅक मागे पडण्याचा चान्सेस जास्त आहेत मुरकुटे साहेबांच्या. असं एकंदरीत बघता बॅटची हवा जास्त वाटते मला. गावोगावातून पेशंट लोक येतात, त्यांनी जी चर्चा सांगितलेली आहे ही त्यांच्या दवाखान्यामध्ये येणाऱ्या पेशंटची चर्चा असेल आणि त्यांचं पण असं म्हणणं आहे की शंकरराव गडाख यांचीच हवा साधलेला आहे. ते देखील माळव घेऊन या ठिकाणी विकायला आले, त्यांना पण विचारू. कुठल्या तुम्ही? चांदा. काय चांद्यामध्ये? काय कंबळाचे. हा आपल्यासोबत एक आजी आहेत, शेपूची भाजी कोथंबीर ते विकत आहेत, त्यांना विचारू आपण नेमकं कोणाचं वातावरण आहे. आम्ही सोनेची. सोने आहे का? काय सोनेत काय वातावरण? आमच्याकडे बॅटाचे आमच्या गडाख साहेबाचे. आम्हाला कोणी नको लागत, आम्हाला फक्त आमचा साहेब लागतो.
गडाख साहेब दुसऱ्याची आम्हाला गरज नाही घेणं नाही देणं नाही बाबा. 2-5 रुपये बिचारा आमच्या पोटाला आणून घालणारा माणूस आहे आमच्या गावचा लोक. मुरकुटे साहेबांनी नाही काही विकास करायचा काय मुरकुटे साहेबांचा आमचा काही संबंधच येत नाही. आमदार तालुक्यात आम्हाला घेणंच नाही. आमचं साहेबाची घेणं आहे आम्हाला गडाख साहेबाशी घेणं आमदार शंकरावशी घेणं. आपल्यासोबत एक नागरिक आहेत घोडेगाव बाजारमध्ये ते आलेले आहेत. बाजार झालेला आहे वाटतं त्यांचा. त्यांना पण विचारूया आपण नेमके कोणाचे हवा आहे. कुठले तुम्ही? झापवाडीचे. झापवाडीमध्ये काय वातावरण आहे? झापवाडीमध्ये बॅट आहे 80%. 80% बॅट आहे का? बरं मुरकुटे साहेब नाही का? नाही नाही मुरकुटे काहीच काम नाही केलं आमचे. ते तर म्हणते 1200 कोटी आणले तालुक्याचे. काहीचे 1200 कोटी? 1200 कोटी आणले असते आमच्याकडे. एखादं कोटी तरी आले असते ना. काही या ठिकाणी शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूयात नेमकं त्यांचं काय म्हणते. काय कोणाचे हवा आहे नेवास तालुका? दोन्ही सेम आहेत. तरी पण गडाक. आपल्यासोबत एक मावशी आहे बाजारामध्ये. त्या आता दिवाळीची तयारी त्यांची चालू आहे. लक्ष्मी घेऊन बसलेल्या आहेत. त्यांना पण विचारूयात आपण नेमके त्यांच्याकडे कुठले हवा आहे. मी गडाकची कार्यकर्ते बाणाशिवरा. काय हवा आहे? बॅटवालेच. हो म्हणजे क्रांतिकारी पक्षाची हवा आहे आणि क्रांतिकारी पक्ष येणारच आमचं. का बरं? बाळासाहेब मुरकुटांनी काही विकास कामं केले नाही? नाही नाही विकास कामं केले पण त्यांच्या 10 पटनी विकास कामं अगोदर गडाख साहेबांचे झालेले. त्याच्यामुळे आम्हाला गडाख साहेबालाच निवडून द्यावं लागणार. खूप धन्यवाद. घोडेगावच्या आठवडे बाजारात आपण आहोत. आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत आपण त्यांना पण विचारून घेऊयात नेमकं त्यांची काय इच्छा आहे काय त्यांची भावना आहेत. काय वारं आहे? बॅटचं वारं आहे आमच्या इकडं भानशिवरा. कारण बदल हवा आहे लोकांना. थोडेसे केले सारखं वाटतंय पण असं एकदम हे नाही. बॅट लागाव असं सगळ्याचं मत आहे. आपल्यासोबत घोडेगाव बाजारातले आडतदार आहेत आपण त्यांना विचारूया एकंदरीत घोडेगावमध्ये काय हवं आहे. काय वातावरण एकंदरीत मतदानाचं? जे आपलं शंकरराव गडाखांचं बॅटचं चिन्ह बॅट म्हणजे शेतकरी पक्ष. त्यांचं कसं काय वातावरण? एकदम चांगलं आहे. बेस्ट वातावरण. बाळासाहेब मुरकुट्यांनी विकास कामं केले? नाही नाही काही कामं केले. नाही नाही 1200 कोटी आणले आमच्याकडे. कुठं काय केलं? इकडे झापोडी इकडे कुठंच काय नाही केलं ना. नाही नाही. आपल्यासोबत घोडेगाव बाजारामध्ये बाजार करण्यासाठी एक नागरिक त्यांना पण आपण विचारूयात नेमकं कोणाचे हवा आहे. हवा शंकरराव गडाखांची. का बरं? कारण आज एवढं संस्था सांभाळते आज एवढा विकास केला बाजार समिती सगळं त्यांच्याकडे आहे. शिवाय त्यांना त्याच्यामुळं सगळे कामगार लोक एवढे सांभाळायचे एवढे हे करायचं. त्याच्यामुळं शंकरराव गडाख हे आमदार होणारच आहे. बाळासाहेब मुरकुट्यांनी किती विकास कामं केले? त्यांनी काहीच केलं नाही. ते तर म्हणतात आम्ही 1200 कोटीच नाही द्या. काय याचं 1200 कोटी? त्यांनी त्यांचे बंगले बांधले हे घर सुधारलं शेती घेतली हे केलं विकास काही झालेला नाही. एकंदरीत नागरिकांच्या खूप जबरदस्त भावना आहेत इथं या ठिकाणी. त्यांनी त्यांचाच विकास केला असं यांचं म्हणणं आहे. आपण आणखी देखील जाणून घेऊयात. आपण आलेलो आहोत नेवास विधानसभा मतदारसंघामधील घोडेगाव या ठिकाणी आलेलो आहे. आणि घोडेगावचं जर म्हटलं तर खूप मोठा हा बाजार भरलेला आहे. आठवडे बाजार आहे. या आठवडे बाजारामध्ये अनेक या ठिकाणची परिसरातील लोक या ठिकाणी येतात. आज आपण बाजारात देखील लोकांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं नेवासा तालुक्यामध्ये एकंदरीत काय वातावरण आहे. अच्छा नमस्ते काका. हां नमस्कार नमस्कार काका. तुम्ही कुठले? आम्ही इथलेच घोडेगावचे. बरं एकंदरीत काय वातावरण आहे इथं? वातावरण आता शंकरराव गडाखांचं वातावरण एकदम चांगलं आहे. या भागामध्ये साखर कारखाना असेल शैक्षणिक संस्था असेल दूध संस्था असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल या भागामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. आणि पाणीदार आमदार म्हणून त्यांची एक ओळख आहे. व ते कारखानदारी चालवतात. त्यांना इकडं शेती म्हणजे हा महत्त्वाचा विषय असल्यामुळं सर्वसामान्यांना जो रोजगार मिळतो तो ह्या उद्योगधंद्यातून मिळतो शेतीतून मिळतो कारखानदारी चालती त्यावर. त्याच्यानंतर बाकीच्या संस्था ज्या आहेत दूध संस्था असेल त्याच्यामध्ये गुरा जनावरांचा भाग असतो तो त्याच्यातून शेतकऱ्याला उत्पन्न भेटत असतं. अशा पद्धतीने ते सगळं त्यांच्या बाजूने सगळं आहे. 5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये विकास कामं झाली काही भागामध्ये झाली असतील पण असं पूर्ण तालुक्यामध्ये असे काही भरीव कामं झालेले नाहीत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार असा दिसून आलेला आहे. आणि नुसतंच धार्मिक नावावर आणि गडाखांना शिव्या देणं एवढंच त्या समोरच्या माणसांनी काम केलेलं आहे आत्तापर्यंत. आणि कामं थोडेफार केली असतील. कामं कोणतं आमदार करत नाही. थोडेफार आमदार म्हणजे असं काम करतच असतात असं आम्ही पाहिलेलं आहे.
आणि स्वतः आम्ही तालुक्यात फिरतो, आम्ही पण बघतो कुठं कामं झालेले तर कुठं नाही झालेले, तर ते अशा पद्धतीने थोडंफार कामं झालेले आहेत तालुक्यामध्ये, पण काही ठिकाणी तर अजिबात कामं झालेले नाहीत. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत शंकरराव गडाख यावेळेस आमदार होतील असं मी माझ्या मतदानोत्तरीत सांगतो. एकंदरीत आपण आणखीन देखील जे खेडेपाड्यातून लोक आले त्यांच्याकडून जाणून घेऊयात, त्यांच्या पण आपण भावना या ठिकाणी समजून घेऊयात. आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत, खवयाचं दुकान आहे त्यांचं, शेव हे सगळे पदार्थ ते विकतात, आपण त्यांना देखील विचारूया नेमकं त्यांची काय आहे तालुक्यातले काय हवं. नेवासा तालुक्यामध्ये काय वातावरण? नेवासा तालुक्यामध्ये एकंदरीत वातावरण असं आहे, विकासाला धरून लोक आता या ठिकाणी विचार करायला लागलेत. पाण्याचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी शिक्षण संस्था ज्या नेत्यांनी उभा केल्या, असे आदरणीय यशवंतराव गडाख साहेब यांच्या पाठीमागे जनता आता खंबीरपणे उभा राहायला तयार आहे, त्यामुळं आता यंदा वातावरण फक्त आमचं आदरणीय शंकरराव गडाख साहेब यांच्या बॅटीचंच वातावरण आहे. या ठिकाणी भाजपला मोदीला या ठिकाणी आता राहिलेली नाही, फक्त आमची ओनली बॅट, आणि बॅट आम्ही या ठिकाणी आता मारणार. म्हणजे म्हणणं आहे, चला आपण आणखीन देखील जाणून घेऊयात. घोडेगावच्या आठवडे बाजारामध्ये आपण आलेलो आहोत. आठवडे बाजारामध्ये अनेक प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत, आणखीन पण काही लोक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात की नेमकं कोणाची हवा आहे. तुम्ही कुठले आले? मी राजेगाव. राजेगावमध्ये काय वातावरण? राजेगावमध्ये शंकरराव गडाख. का बरं? शंकरराव गडाख आणि मागली पंचवार्षिकमध्ये भरपूर कामं केलेली. आणि बाळासाहेब मुरकुट्यांनी केले नाही? बाळासाहेब मुरकुट्यांनी घातले 3 कोटीची कामं दाखवले, 3 कोटीची कामं दाखवले, सगळे काम सगळे 30 लाखसुद्धा झालेलं नाही, आणि 3 कोटीची कामं दाखवली. आणि पहिले जवळजवळ 7 ते 8 बंदरे शंकररावच्या काळात झाले, 7-8 किलोमीटर रस्ता झालेला आहे शंकररावच्या काळात. मुरकुटीने काही केलेलं नाही. तुम्हाला काय काय नाही, 5 वर्षात काही कामच नाही झालेले आमच्या इथे. कोणाची हवा? कोणाची सध्या आमदार साहेब जे शंकरराव गडाखांची हवा आहे. शंकरराव गडाख काका कुठले तुम्ही? घोडेगाव. घोडेगावचे काय वातावरण आहे एकंदरीत? शंकरराव गडाख. शंकरराव बाळासाहेब का एक नंबर नाही येतील? बाळासाहेबांनी केलेले रस्ते ते नाही, गडाखांनी गडाखसाहेबांनी केलेले रस्ते ते म्हणतात आम्ही केले. हा मावशी एकंदरीत काय वाटतं तुम्ही? कुठले तुम्ही? घोडेगावचे. काय वातावरण आहे? गडाख. का बरं? पहिले कामं केलेले ते मुरकुटे साहेबांनी नाही केले? आता सध्याला काहीच कामं नाही केली. बोला बोला मावशी, बोला काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? आम्हाला वाटतं गडाख साहेबांनी 1000-2000 लोकांना रोजगार कमवून दिलेला आहे. कुठं मार्केट कमिटी तिथं गावगावचे लोक पोट भरत आहेत, आम्ही सुद्धा तिथं काम करीत होतो. तसं मुरकुट्याने काही नाही केलेलं. विकास तर केला ना भरपूर. काय केलं? कोणाला गरीबापर्यंत काय पोहोचले? कोणाच्या घरी कुणं सुद्धा अजून आलेले तसेच मागं पडलेत. 1200 कोटी आणले होते ना तालुक्याला? कोणाला दिले? कोण चला बरं पाहायला, कुठं घरकुलावर नाव टाकले. घोडेगावच्या आठवडे बाजारामध्ये आपल्यामध्ये आपल्यासोबत एक युवक मतदार आहे, आपण त्यांना पण विचारून घ्यावा त्यांच्या काय भावना आहेत. काय वाटतं एकंदरीत काय वातावरण? ह्या वर्षी गडाख निश्चय, विकास निश्चय. किती वेळा मतदान केलंय? एक अजून पहिली मतदान करायची. म्हणजे फर्स्ट वोटर आहे, फर्स्ट वोटरची पसंती देखील शंकरराव गडाख यांनाच आहे. ह्या वर्षी गडाख पक्का विजय यांचा. एकंदरीत नेमकं गडाख साहेबच का? आता तू तर फर्स्ट वोटर्स आहेस, पहिल्यांदा तू मतदान करणार आहेस, मग तुला काय वाटतं गडाख साहेब? गडाख आपले जवळचे आणि कामाचा अनुभव चांगला आहे त्यांना, आणि काम आपल्या दितीने अशी आम्ही अपेक्षा आहे. आता बाळासाहेब मुरकोटेचं वारकरी संप्रदायचे जय हरी म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्याच्यावर तुला काय वाटतं? ते जिमचं मस्त, आमच्या गावात 2 लाख रुपये जिम आली, पण जिममध्ये काहीच नाही आलं अजून. नुसती नावाला जिम दिलीच नाही, बदल जिम आली पण काही मटेरियल आलेलं नाही. एकंदरीत फर्स्ट टाईम वोटर पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकाच्या ह्या भावना होत्या की बाळासाहेब मुरकोटे यांनी त्यांच्या गावामध्ये जिम व्यायामशाळा दिलेली आहे, परंतु त्या व्यायामशाळेमध्ये काही साहित्य आलेलं नाही. गाव कोणतं? राजेगाव. राजेगाव हां. या यांचं नेवासा तालुक्याचं राजकारण कुठंतरी ह्या संतांच्या नावाभोवती फिरत असल्याचं चित्र सध्या नेवासा तालुक्यामध्ये बघायला मिळतं. एकीकडे जर आपण बघितलं तर भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकोटे यांची जय हरी म्हणून या नेवासा तालुक्यामध्ये ओळख आहे, आणि त्यांच्याच साथीला विठ्ठलराव लंगे हे आता त्यांच्या साथीला मिळालेले असून, एकीकडे बाळासाहेब मुरकोटे यांच्या गटाकडे जर बघितलं तर जय हरी विठ्ठल हा नारा दिला जातो, परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर दुसरीकडे देखील शंकरराव गडाख आणि पांडुरंग अभंग हे जे समीकरण बसलेलं आहे ते कुठंतरी इकडे देखील पांडुरंग आणि शंकर ह्याच नावाचा जप केला जातो. एकंदरीत जर आपण परिस्थिती बघितली तर भेटे लागे जीवा असं म्हणत जो वारकरी संप्रदाय हा पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला पायी जात असतो, ह्या पांडुरंगाला मानणारे नेवासा तालुक्यामध्ये एक मोठा समाज या ठिकाणी आहे.
मोठा भक्तवर्ग आहे. एकंदरीत जर आपण जनतेचा कौल जर घेतला तर जनतेचं म्हणणं देखील असंच येतं की कुठंतरी विठ्ठल आणि विठ्ठलाला आणि जयहरीला देखील पांडुरंगाकडेच यावं लागतं. म्हणजे कुठंतरी या ठिकाणी लोक उघड जरी बोलत नसले परंतु कुठंतरी शंकरराव गडाख यांच्या बाजूने जनतेने या ठिकाणी कौल दिल्याचं चित्र नेवासा तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणजे कुठंतरी जयहरी विठ्ठल आणि पांडुरंग आणि शंकर म्हणजे कुठंतरी राजकीय जे समीकरण आहे हे देवदेवतांच्या नावापाशीच फिरत आहे नेवासा तालुक्यामध्ये. तर आज आपण बघितलेला आहे नेवासा तालुक्याचा हा पूर्ण विधानसभेचा आढावा घेतलेला आहे. या भागामध्ये आपण सर्व लोकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत. परंतु येणारा काळच ठरवेल की नेवासा तालुक्यामध्ये जय हरी विठ्ठलाचं पारड जड भरतं आहे की पांडुरंग आणि शंकराचं पारड जड भरतं आहे. निश्चितच नेवासा तालुक्याची विधानसभेची निवडणूक ही एकदम रंजक अशी झालेली आहे आणि खूप आटीतटीचा सामना नेवासा तालुक्यामध्ये सध्याला चालू आहे. दोन्ही नेते एकमेकावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. त्यांचे कार्यकर्ते देखील पूर्णपणे खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असतानाचं चित्र या ठिकाणी आहे. परंतु जरी कार्यकर्ते टीका करत असले तरी सामान्य जनतेला काय पाहिजे, सामान्य जनतेच्या मनामध्ये काय आहे, सामान्य जनतेला कसा आमदार हवा आहे, हे आज आपण जनतेचे भावना आज आपण ऐकलेल्या आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला समजेल की जनता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकते. कृष्णिकमस कमलेश गायकवाड नेवासा. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.